सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी देखील जोरदार सुरू आहे. पाहूया त्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यात देखील सुरू राहणार. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवार पुण्यामध्ये उद्या शरद पवार यांची भेट घेणार, तर मुंबईमध्ये 10 तारखेला मुंबई कोकण विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. सलील देशमुख शरद पवारांच्या भेटीला, पक्ष जो आदेश देईल ते काम करेन, सलील देशमुख यांची भूमिका. तर सलील देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्या, नितेश कराळे मास्तर यांची शरद पवार यांच्याकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघामध्ये माझ्या विजयाची शक्यता, वर्ध्यातून काँग्रेसचा 3 वेळा पराभव, कराळे यांचं वक्तव्य. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपकडून रद्द. 2019 बंडखोरी करत निवडणूक लढवण्याला भाजपकडून कारवाई झालेली, आता मागे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून लढण्याची शक्यता. कसबा विधानसभेमध्ये हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी रासने इच्छुक. करण्यासाठी कसब्यातील समस्यांचा अंत, आमदार होणार रासने हेमंत, बॅनरवर उल्लेख.